शोभा पवार पंगत मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत वरी तांदळाचे वडे, त्यासाठी लागणारे साहित्य आहे 1.5 वाटी वरीचे तांदूळ घेतलेत, एक मोठा बाउल तळण्यासाठी तेल घेतलेले आहे, पाऊण वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे, चार मध्यम आकाराचे बटाटे घेतलेत, 6 से 7 हिरव्या मिरच्या, 1/2 टीस्पून जिरा आहे, चवीनुसार मीठ। आता आपण सर्वप्रथम बटाटे उकळून घ्यायचे आहेत। इथे तर वरीचे तांदूळ मी 3 वेळा धुवून स्वच्छ पाण्यात तिथे बटाट्याचा भात करून घेऊयात। आपण आपले वरीचे तांदळाचा भात तयार होतोय, बटाटेही आपले उकडत आहेत। आता आपण हे वाटण आहे ते वाटून घ्यायचं आहे। तोपर्यंत मिरच्या, मीठ आणि जिरा, आपले बटाटे उकडून घेतलेत, उकडून मॅश करून घेतले ते। वरीच्या तांदळाचा भातही तयार आहे, आता हे आपण काढून घ्यायचं आहे, थंड करून घेऊया ते सगळं आपण। आता हे वरीचे तांदळाचा भात आपण थंड होऊ द्यायचा आहे। हे मिरची आणि जिरंही वाटून घेतलेलं आहे। इथे कढईमध्ये तेल तापत ठेवले, तेल तापतंय तोपर्यंत आपण हे सगळं जे साहित्य आहे हे एकत्र करून घ्यायचं आहे। वरीचे तांदूळ बऱ्यापैकी भात थंड झालेला आहे। हे जे वाटण आहे तुम्ही मिरच्या कापून टाकल्या तरी सुद्धा चालतील, आणि पाणी जास्त घालायचं नाही आहे या वाटणात। दाण्याचं पीठ हे सर्व आपण एकत्र करून घ्यायचं आहे। आपले साहित्य सर्व एकजीव करून झालेलं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता आपण याचे वडे करून घेऊयात। इथे तेल टाकून घेतलेलं आहे आपण, आता हे वडे तयार केलेले आहेत ते आपण तळून घेऊयात। आत मध्यम ठेवा, भरपूर सामून अंगावरती परतून घ्यायचं आहे। बघ आपले वडे छान तांबूस अंगावरती परतून झालेले आहेत। गॅसची फ्लेम एकदम बारीक करू नका, कारण तेल थंड झाल्यास तुमचे वडे तुटण्याची शक्यता आहे। आता आपण बाकीचे जे वडे आहेत ते तळून घ्यायचे आहेत। आपले वरीच्या तांदळाचे वडे तयार आहेत, तुम्ही दह्यासोबत हे खाऊ शकता। तुम्हाला आवडत असेल तुम्ही सॉस बरोबरही खाऊ शकता। तुम्ही ही रेसिपी करून बघा, तुम्हाला आवडल्यास तुमच्या कमेंट मला जरूर कळवा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।